20 मार्च 1927 या दिवशी अखंड मानवजातीला पाण्याचा हक्क मिळाला होता. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या 14 तळ्यातील ओंजळभर पाणी प्राशन करून केलेल्या क्रांतीचा आज 95वा वर्धापन दिन. महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी 1927 मध्ये स्वतः नगरपालिकेचे प्रमुख म्हणून सर्व सरकारी संपत्ती सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांसाठी खुली केली आणि त्यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सभा घेण्यासाठी आमंत्रण देण्यात आले. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा झाली आणि सर्वजण 14 तळ्याकडे गेले. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात प्रथम त्या तळ्यामधील पाणी पिले आणि त्यानंतर त्या ठिकाणी जमलेल्या सर्वांनी तळ्याचे पाणी पिले. वर्षानुवर्षे जनावरांपेक्षाही हीन पद्धतीची वागणूक देण्यात येत असलेल्या दलित समाजाच्या उत्कर्षासाठीच्या लढ्यातील 14 सत्याग्रहाचा लढा मैलाचा दगड ठरला. 14 तळे येथील सत्याग्रहाच्या आठवणी पुन्हा ताज्या करण्यासाठी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी महाडमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने जमतात. 14 तळ्याचे पाणी ओंजळीत घेऊन जय भीमचा नारा देत अनुयायी 14 तळे सत्याग्रहाचा आनंद व्यक्त करीत असतात. 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या लढ्याच्या वर्धापन दिनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रभातचा मानाचा मुजरा. 20 मार्च 1927 सत्याग्रह हाती घेतला आणि खऱ्या अर्थात सामाजिक चळवळीला आणि हा फक्त पाण्यासाठीचा सत्याग्रह नव्हता तर आपल्या मूलभूत गरजांसाठी असणारा चळवळ आणि सत्याग्रह होतो. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून आपण इथे येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर आपण नतमस्तक होतो आणि त्यांच्यामुळे जे काही आपलं अस्तित्व टिकून राहिलं याचं आपण संबंध जगामध्ये प्रसार करण्याचा प्रयत्न करतो. 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कोविडमुळे खऱ्या अर्थानं हा क्रांती दिन आपल्याला तशा पद्धतीनं त्याचं आयोजन गेल्या अनेक वर्षांपासून होतं त्या पद्धतीनं आयोजन आपल्याला करता आलं नाही आणि म्हणूनच आज समस्त नागरिक या संख्येने या ठिकाणी आले इथं नतमस्तक झाले. क्रांतीस्तंभाचे इथे सुद्धा त्या ठिकाणी अभिवादन करायला आपण सर्व जात असतो आणि अशाच पद्धतीनं गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारी परंपरा आपल्याला पुढे सुद्धा टिकवून ठेवायची आहे. आपल्याला ज्ञात असेल की 3-4 महिन्यापूर्वी जे महासंकट आलं जो जलप्रलय झाला त्याच्यामध्ये 14 तळ्याची आपण जी काही साफसफाईची यंत्रणा असेल ती सुद्धा स्थानिक प्रशासन असेल स्थानिक नगरपालिका असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये ठाणे महानगरपालिकेकडून जी काही आपल्याला यंत्रणा प्राप्त झाली त्याच्यातून आपण त्याची स्वच्छता मोहीम ही हाती घेतली. 1.5 महिना त्या 14 तळ्याचं स्वच्छता करण जे आहे ते चालू होतं आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या विहिरी आहेत इथपर्यंत त्याची साफसफाई आपण केली पण यामध्ये जे जलशुद्धीकरणाचे जे यंत्र आहेत हे त्या ठिकाणी बसवलेले आहेत त्याही कामाचा शुभारंभ आपल्याला सामाजिक न्याय विभाग मंत्री यांच्या हस्ते आपल्याला करायचा असून म्हणून आजच्या दिवशी इथं येणाऱ्या जो काही जनसमुदाय आहे आणि त्या दृष्टिकोनातून अधिक त्याच्यावर तणाव पडू नये म्हणून आपण त्याचा जो कार्यक्रम आहे हा पुढच्या कालावधीमध्ये येणार आहोत.